हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत माझे रेडीमेड ब्लाऊज आहे ते शेअर करणार आहे. तर काही जे ब्लाऊज आहेत ते मी मिशोवरून मागवलेले आहेत आणि काही जे ब्लाऊज आहेत ते मी इथल्या लोकल मार्केटमधून घेतलेले आहे. तर चला आजच्या या व्हिडिओला आपण तर सुरुवात करूया. तर पहिल्या दिनी हा ब्लाऊज दाखवते जो की खूप सुंदर आहे. बघा, हा अशा प्रकारचा आहे. हा जो ब्लाऊज आहे तो मी मिशोवरून मागवलेला होता आणि जसा फोटोमध्ये होता त्याचप्रमाणे अगदी आहे आणि खूप सुंदर आहे. याची क्वालिटी पण खूप सुंदर आहे. जर तुम्ही बघत असाल, पूर्ण असं वर्क आहे आणि याची वर्क पण खूप सुंदर आहे. छान फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे याची. तर हा अशा प्रकारे आहे. पाठीमागे पण पूर्ण असं डिझाईन आहे, म्हणजे वर्क आहे केलेलं. तर खूप सुंदर आहे. तर यामध्ये पण बरेच असे कलर होते. तर हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा कलर घेतला होता. तर हा एक पहिला ब्लाऊज. त्याच्यानंतर एक मी वेल्वेटमध्ये ब्लाऊज घेतला होता, रेड कलरमध्ये आहे. आणि हा पण ब्लाऊज खूप सुंदर आहे. हा बघा, खूप सुंदर, म्हणजे ना बघितल्यावरतीच अगदी छान वाटतो. आणि ह्याच्यावरती पण पूर्ण अशा प्रकारे हे डिझाईन आहे केलेली आणि खूप छान वाटते. बघा, घातल्यावरती पण खूप सुंदर असा दिसतो हा. तर हा अशा प्रकारचा आहे. जसं समोरून जसं आहे डिझाईन केलेली, तशी पाठीमागे पण अशी डिझाईन आहे. आणि ह्याचे टॅसल्स पण बघा खूप सुंदर आहेत, छान वाटत आहेत हे टॅसल्स पण. तर हा एक ब्लाऊज आहे. आणि ह्या ब्लाऊजमध्ये पण आहेत, म्हणजे असे भरपूर असे कलर नाही आहेत पण आहेत तसे बरेचसे आणि छान छान आहेत कलर. तर रेड कलरचा माझ्याकडे मला हवा होता, आहे ऑलरेडी, म्हणजे माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज आहे रेड कलरमध्ये, पण असा कलर रेड नव्हता त्याच्यामुळे म्हटलं की हा कलर आपण घेऊया. त्यानंतर माझा सगळ्यात आवडता ब्लाऊज मी तुम्हाला आता दाखवणार आहे, जो की मला खूप आवडलेला आहे. हा पण आहे तो वेल्वेटमध्येच आहे आणि खूप सुंदर, खूप म्हणजे खूपच सुंदर, मला खूप आवडतो हा. तुम्ही बघत असाल, बघितल्यावरतीच खूप सुंदर वाटत आहे. आणि पिंक कलरच्या आपल्याकडे अशा बऱ्याच साड्या असतात, त्याच्यामुळे म्हटलं की पिंक कलरचा हा ब्लाऊज घेऊया. मला असं वाटलेलं की पहिल्यांदा की हा ब्लाऊज तेवढा काही चांगला येणार नाही किंवा फिटिंग वगैरे पण एवढी व्यवस्थित नसेल असं वाटत होतं. पण ज्यावेळी हा मी ब्लाऊज मागवला आणि आला, जसं डिझाईन हवं म्हणजे त्यामध्ये होतं त्याचप्रमाणे हे डिझाईन आहे आणि एकदम सेम आणि फिटिंगला पण अगदी परफेक्ट आहे. खूप छान फिटिंगमध्ये येतो हा. तर हा मला सगळ्यात रेडीमेड ब्लाऊजमध्ये कुठचा ब्लाऊज आवडला असेल तर हा वाला आहे. आणि यामध्ये पण बरेच कलर आहेत, तर तुम्ही यामध्ये पण ब्लाऊज घेऊ शकता आणि खूप सुंदर दिसतो घातल्यावरती. आणि फिटिंगला एकदम छान आहे, स्ट्रेचेबल पण आहे आणि खूप सुंदर हा दिसत आहे बघा. आणि याच्यावरती पूर्ण अशी डिझाईन आहे ना, ती खूप सुंदर दिसतीये. त्यानंतर मी आणखी एक रेडीमेड ब्लाऊज मागवला होता, हा पण आहे तो मिशोवरचाच आहे. जसे की हा आता बघा, मी ब्लॅक कलरचा जो वेअर केलेला आहे सेम हा ब्लाऊज आहे. तर यामध्ये कॉम्बो होता व्हाईट कलर, ब्लॅक कलर, आणखी पण वेगवेगळे कलर्स ते तुम्ही घेऊ शकता. ब्ल्यूमध्ये होता, रेडमध्ये होता, पण मी हा कॉम्बो सिलेक्ट केला, म्हणजे हा कलरचा कॉम्बो सिलेक्ट केला. आणि हा ब्लाऊज बघा समोर, इथे पूर्ण असं नेट आहे आणि खूप सुंदर वाटतो हा ब्लाऊज. आणि खूप कमी किमतीमध्ये मला भेटलेला आहे आणि म्हणून मी हा घेतलेला होता. आणि खूप सुंदर आहे, तुम्ही इथे बघत असाल सुद्धा. मी काही साजरा पेन्सीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये पण मी वेअर केलेला आहे. पाठीमागून पण मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा अशा प्रकारे पाठीमागून आहे आणि खूप छान वाटतो हा ब्लाऊज. आणि हे एकदम कम्फर्टेबल आहे, तर तुम्ही पण हा घेऊ शकता. स्ट्रेचेबल इथे असं बघा, इकडे स्ट्रेचेबल पण आहे असं दिलेलं आहे इकडे. आणि खूप सॉफ्ट आहे कापड आणि छान वाटतं हा वेअर केल्यावरती पण. तर हा पण खूप सुंदर आहे. त्यानंतर आता इथे मी जो ब्लाऊज दाखवणार आहे, तर हा आहे तो मी इथल्या माझ्या म्हणजे आमच्या इथल्या लोकल मार्केटमधून घेतलेला आहे. हा बघा, हा रेड कलरमध्ये आहे आणि हा कॉमन आहे. बऱ्याच तुम्ही बघितला असाल असे प्रकारचे ब्लाऊज भेटतात. हा बघा, इथे पूर्ण असं वर्क आहे. पण ह्या ब्लाऊजचं मी तुम्हाला सांगेल की ह्याचं कापड जे आहे ना, म्हणजे जे फॅब्रिक जे वापरलं आहे ते एवढं काही खास असं नाही आहे. म्हणजे ना असं जाडसर आणि सॉफ्टवालं फॅब्रिक नाही आहे आणि शायनिंग पण नाही आहे ह्याला. म्हणजे तुम्हाला कॅमेरामध्ये दिसेल शायनिंग आहे पण प्रत्यक्षात तेवढी शायनिंग नाही आहे. जसं की आता हा बघा, जो मी मिशोवरून हा वाला ब्लाऊज मागवलेला होता बघा, ह्याचं तुम्ही बघत असाल एकदम सॉफ्टवालं फॅब्रिक पण छान आहे. म्हणजे असं
कम्फर्टेबल वाटतं आपण घातल्यावरती. तसा हायावाला जो ब्लाऊज आहे असं तेवढं फॅब्रिक सॉफ्ट नाही आहे आणि बाकी ठीक आहे ब्लाऊज. याच्यावरती जे वर्क वगैरे आहे तर ते चांगलं आहे, पण फक्त ते फॅब्रिक मला काही फारसं आवडलेलं नाही आहे. म्हणजे हा ब्लाऊजच्या तुलनेत तर अजिबातच नाही फॅब्रिक चांगलं आहे. ह्याला थोडी शाईन पण आहे आणि थोडं सॉफ्ट पण आहे, तसं ह्याचं नाही आहे. तर हा मी रेड कलरमध्ये असा एक ब्लाऊज जो आहे तो घेतलेला होता. त्याच्यानंतर मी त्याच प्रकारातला मी ब्ल्यू कलरमध्ये घेतलेला होता, कारण की ब्ल्यू कलरमध्ये पण आपल्याकडे बऱ्याच साड्या असतात, त्याच्यामुळे मी हा घेतला. पण ह्याचं पण सेम आहे, पण थोडीच म्हणजे थोडी शाईन आहे हा, म्हणजे शायनिंग आहे थोडीशी रेड कलरच्या ब्लाऊजच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर. तर हा बघा, हा थोडासा हे आहे, थोडी शाईन वाटते याला, याला तेवढी वाटत नाही आहे. बाकी हा चांगला आहे, म्हणजे त्याच्यावरचं वर्क म्हणा खूप सुंदर आहे. बघा हे छान आहे वर्क केलं, पाठीमागून पण खूप सुंदर आहे हे अशा प्रकारचं, आणि कलर पण खूप सुंदर वाटतो हा. तर हा एक असा आहे ब्लाऊज. त्याच्यानंतर मी एक ब्लॅकमध्ये घेतलेला ब्लाऊज, हा मला खूप जास्त आवडला होता. आणि ह्याच्यावरती छान असं वर्क पण आहे केलेलं. हा थोडा महाग मला भेटला ब्लाऊज, इथंच मी घेतला लोकल मार्केटमधून. तर हा बघा, हा अशा प्रकारे याच्यावरती वर्क आहे, मस्त अगदी पोपट बसलेला असा दिसतोय आणि छान वाटतोय. हा थोडासा झुमका टाईपमध्ये अशी एक डिझाईन केलेली आहे आणि खूप सुंदर आहे हा ब्लाऊज. हा बघा, पूर्ण छान वाटतो हा. बऱ्याचशा साड्यांमध्ये मी ह्याचा वापर बराच केलेला आहे आणि खूप सुंदर वाटतात अशा प्रकारचे ब्लाऊज. पाठीमागे पण मी तुम्हाला दाखवते, बॅक साईडची जी डिझाईन आहे ती पण खूप सुंदर आहे. असे झुमका टाईपमध्ये अशा प्रकारे डिझाईन आहे मध्ये केलेली आणि ओव्हरऑल चांगला आहे हा ब्लाऊज. तर हा मी बराच वापरलेला आहे, कारण की जर ह्या तीनमध्ये जर पाहिलं तर हा मला भरपूर आवडलेला ब्लाऊज. सो अशा प्रकारे हे माझं रेडीमेड ब्लाऊज आहे. तर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या ब्लाऊजची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तुम्ही नक्की चेक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा. बाय बाय.